राहता नगरपालिकेकडून आठवडे बाजारात शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मनमानी लूट होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लुटीवर शिवसेना आणि भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राहता नगरपालिकेकडून खूप दिवसांपासून शेतकरी आणि व्यापारी यांच्याकडून आठवडे बाजारात घेतली जाणारी पावती ही मनमानी असल्याचं दिसत होतं. यासाठी उपनगराध्यक्ष यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही अखेर शिवसेनेने बाजारात जाऊन ह्या पावत्या तपासल्यात यावर असं आढळून आलं की जिथे 5 रुपये हवे आहेत तिथे 10 आणि 20 रुपये आकारण्यात येत आहेत. असा प्रकार उघडकीस आल्यामुळे जर पुढे शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून जास्त पैसे घेतले तर सहन करणार नाही. नगरपालिकेचे नियम धाब्यावर लावून ही मनमानी वसुली केली जाते. मुख्याधिकारी यांच्याशी याबाबत बोललं जाणार आहे असंही उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी यावेळी सांगितलं. गेल्या बऱ्याच दिवसापासून आता इथे गुरुवारी बाजार भरत असतो आणि या बाजारामध्ये या परिसरातील या गावातील कोणतरी शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग या ठिकाणी बाजारला येत असतात. त्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी होत्या की तुमच्या पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी जास्त पैसे आमच्याकडून आकारतात, दमदाटी करतात, नाही दिल्या तर पुढच्या वेळी बाजारला तुला दुकान लावून देणार नाही, तुझं दुकान फेकून देऊ अशापर्यंत आम्हाला दम देतात. यांची तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आज आम्ही आमचे सहकारी नगरसेवक सभापतींचे पती ज्येष्ठ नेते बाळासाहेब बिदार, त्याचप्रमाणे आमच्या सोबत नगरसेवक सचिन गाडेकर, नगरसेवक सागर लुटे व आमचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी आम्ही बाजारात फिरलो. प्रत्यक्षात पाणी केली तर पावती किती आपण आकारतात त्यावेळेस आमच्या निदर्शनात असं आलं की जर पालिकेच्या जे ठेकेदाराला जे बदललं होतं पत्र त्यात जर 2 पाटे असेल तर 5 रुपये आकारणी करावी आणि 3 पाटे असेल तर 10 रुपये आकारणी करावी असे यांना वसुलीचे आदेश देण्यात आलेले होते पहिल्या ठेकेदाराला. परंतु प्रत्यक्षात बघितल्यानंतर या ठिकाणी ते 1 पाटी असले तरी 10 रुपये गोळा करतात आणि 2 पाटे असले तरी 10 रुपये गोळा करतात. या सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी लुटण्याचं काम चालू आहे. आज आम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात बाजारात जाऊन पाणी गेला असता आम्हाला हे पण निदर्शनास आलेलं आहे. पाट्या बाजार शेतकऱ्याकडून 10 रुपये, विळीवाल्याकडून 100-100 रुपये, याची चपला वगैरे दुकानं कपड्यावाल्याकडून 40-40 रुपये असं मनमानी पद्धतीने याच्याकडून आज पैसे गोळा केले जातात असे या लोकांनी स्वतः आम्हाला सांगितलं की आमच्या निदर्शनात पण आलेलं आहे. त्यामुळं आज आम्ही पुढच्या वेळेस या बाजारामध्ये जाऊन करणार आहे, या लोकांना सगळ्यांना जागृत करणार आहे. पण सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी निवेदन देणार आहे तर चाललेला जो काय भ्रष्टाचार आहे हा घरघरी मला लुटण्याचा प्रकार चालू आहे आपल्या कर्मचाऱ्यामार्फत, हा लवकरात लवकर थांबव व इथल्या कुठल्याही प्रकारच्या बाजारात येणाऱ्या शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला आपल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची तक्रार अडचणी आल्या नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यावा. अन्यथा शिवसेना याच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, याचा जो काय बरे वाईट परिणाम होईल त्याला प्रशासन जबाबदार आहे ना. याप्रसंगी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, सचिन गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गिधाड, शहर प्रमुख संकेत गायकवाड, उपशहर प्रमुख भागवत लांडगे, सार्थक कुंभकर्ण, राज लांडगे, ऋषिकेश क्षीरसागर आदी यावेळेस उपस्थित होते. तर याप्रसंगी बाजारातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता आज किती घेतली? आपका नाम? क्या क्या बिकाते आप? 10 रुपये लेते आपके पास से. कितनी जगह लगती है एक आदमी को? कितनी लगेगी क्या, एक तो चलते फिरते रहते ना, कितनी जगह काय को ना, एक तो जगह रहती है. कितना? 30 रुपये. इतने जगह का 30 रुपये लेते हैं हर टाइम. किती दिवसापासून बाजार करताय ठिकाणी? 10-12 वर्ष. पहिले किती पावती होती? पहिले आम्ही येत होतो 5 रुपये. आता किती तुमची पावती होती? 20 रुपये पावती. टेंडर ला किती पैसे द्यायचे? 2 पाटे तुमच्या. आता 2 पाटे लावल 10 रुपये द्यावं लागत. 2 पाटे असले तरी 10 रुपये द्यावं लागत. 1 जरी असले तरी 10 रुपये द्यावं लागत. हा किती असं 10 रुपये नियम आणि ते म्हणते पहिले जसे तुम्ही 10 रुपये देतात तसे आता बी 10 रुपये पाहिजे आम्हाला.
न्यूज रिपोर्टर किरण बाबळे, S9 मीडिया, राहता.